सत्तेत असूनही दिव्यातील विकास कामावरून मित्रपक्षावरती कायमच टीकेची झोड उठवणारे भाजपचे माजी दिवा मंडळ अध्यक्ष रोहितदास मुंडे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. येथील जनतेला न्याय देण्यासाठी तसेच येथे जो भस्मासूर माजला आहे त्याचा नाश करण्यासाठी मी मशाल चिन्ह हाती घेतोय अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी यावेळी दिली. एकूणच रोहितदास मुंडे कोण आहे, त्यांच्या येण्याने ठाकरे गटाची ठाण्यात ताकद कशी वाढेल, पण तसेच ठाकरेंचे टेन्शनही वाढण्याची शक्यता आहे, हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रपक्षात असूनही मुंडे हे शिवसेना शिंदे गटाला वारंवार आव्हान देत होते. त्यातच भाजपने नवीन जिल्हा कार्यकारिणी आणत मुंडे यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याने मुंडे यांनी पक्ष सोडल्याची चर्चा आहे. यासोबतच एका वेगळ्या चर्चेला देखील दिव्यात उधाण आले आहे. मुंडे यांच्या प्रवेशावेळी माजी आमदार तथा कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख सुभाष भोईर यांची अनुपस्थिती दिसून आली. भोईर यांची याविषयी नाराजी आहे का याची चर्चा सध्या होत आहे. ठाणे महानगरपालिकेचा भाग असलेला दिवा शहराची लोकसंख्या दिवसेंदिवसही वाढत आहे. शहरीकरण व नागरीकरणाच्या मानाने येथील विकास मात्र झालेला नाही. अनधिकृत बांधकामांचा सुडसुडाट, पाण्याची टंचाई, रुग्णालय नाही, बकालपणा यासारख्या समस्यांनी शहराला घेरलं आहे. दिव्यातील डम्पिंग ग्राउंड, अनधिकृत बांधकाम, पाणी समस्या यावर मुंडे यांनी वेळोवेळी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवला. ठाणे महानगरपालिकेत शिवसेना व भाजप युतीचे सरकार असून सुद्धा दिव्याच्या विकासाकडे मात्र या सत्ताधाऱ्यांचे कायमच दुर्लक्ष झालेले आहे. त्यातच दिव्याला माजी उपमहापौर पद देखील मिळाले. शिवसेनेचे रमाकांत मडवी हे माजी उपमहापौर राहिले आहेत, मात्र तरीही हे शहराच्या विकासासाठी फारसे काही करू शकले नाहीत. शिंदे गटाकडून येथील भाजपचा आवाज कायमच दाबला गेलाय. शिवसेना शिंदे व ठाकरे गट अशी फूट पडल्यानंतर भाजपचे दोन्ही आमदार काहीसे आक्रमक झालेले दिसले. आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखेरे यांनी दिव्यातील समस्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. दिव्यातील स्थानिक कार्यकर्ते रोहितदास मुंडे हे भाजपचे नेतृत्व करत होते. दिव्यातील भाजपचे दोन मंडळ अध्यक्ष आदेश भगत आणि निलेश पाटील यांनी शिंदे गटात गेल्यानंतर भाजपचे सरचिटणीस राहिलेले मुंडे यांना दिवा मंडळ अध्यक्षपदाची जबाबदारी मागील वर्षी देण्यात आली होती. यानंतर मुंडे यांनी आक्रमक पवित्रा घेत शिंदे गटासह वारंवार आव्हान दिले. अनधिकृत बांधकाम, पाण्याचे जटिल प्रश्न यावर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील आव्हान देत होते. आगामी लोकसभा निवडणुका पाहता शिवसेना शिंदे गट आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी आपापसात जुळवून घेण्यास सुरुवात केली आहे. ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री शिंदे यांना फारसा त्रास होऊ नये म्हणून भाजपमधील वरिष्ठांनी जिल्हा कार्यकारिणी ठरवताना शिंदे गटात सहकार्य होईल अशाच पदाधिकाऱ्यांची वर्णी पदावरती लावली. त्यामुळे मुंडे यांचे मंडळ अध्यक्षपदही काढून घेण्यात आले. आपला आवाज दाबला जात असल्याचे कारण देत मुंडे यांनी ठाकरे गटाची मशाल आता हाती घेतली आहे. दिव्याच्या विकासासाठी आणि येथील भस्मासुराचा वध करण्यासाठी ही मशाल कायम पेटत राहील असे मुंडे यांनी पक्षात प्रवेश करताना सांगितले. मुंडे यांचा शिवसेनेचा ठाकरे गटात प्रवेश झाला असला तरी ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा मतदारसंघातील दमदार नेतृत्व म्हणजे कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख माजी आमदार सुभाष भोईर यांची मात्र अनुपस्थिती लक्षणीय होती. यामुळे भोईर यांना मुंडे यांचा प्रवेश मान्य आहे की नाही अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होती. एकूणच मुंडे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे शिंदेंसह भाजपचेही डोकेदुखी वाढली असणार आहे. पण एकूणच भोईर जर नाराज असतील तर हे ठाकरेंसाठीही टेन्शन वाढवणारं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, ठाण्यातले ठाकरेंचे हात बळकट झाले आहेत का? आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबला पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.